आप देख रहे हैं एडियन उर्दू न्यूज और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नजर दिन भर की आम खबरों पर। हैदराबाद के निजाम मीर उस्मान अली ने इंडियन आर्मी को किया था मधु, प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई मालूमात। और औरंगाबाद में ट्रांसफार्मर की खराबी के बाद बर्खी फराहमी मुनक़ता, चंद यौम तक आबी फराहमी रहेगी मुतासिर। अब खबरें तफसील से। राष्ट्रवादी कांग्रेस के रियासती सदर जयंत पाटिल ने आज सुबह 10 बजे हड़को में राष्ट्रवादी भवन में इंतखाबात के सिलसिले में जायजा मीटिंग ली और मालूमात फराहम की। किती खाली कोणी जायचं याला मर्यादा राहिलेली नाही आणि जे फुटलेले आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत, जनमताचा आधार नाही, त्यामुळे त्यांचे तोल सतत ढळत आहेत आणि त्यामुळे अशी वाक्य त्यांच्या तोंडातून येतं। वेगवेगळे कार्यक्रम, उपमुख्यमंत्री नाराज असणं स्वाभाविकच आहे, तेच मुख्यमंत्री होणार होते पण ते झाले नाहीत, याची नाराजी प्रत्यक्ष माणसं दाखवत जरी कोणी नसलं तरी मनात ती नाराजी असणारच। कार्यकाळ पूर्ण करणार तर नाहीच, आता प्रश्न एवढाच आहे की कधी बरखास्त करायचं। भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे, पण आज त्याच्यावर बोलण्यात काही फार अर्थ नाही, ज्यावेळी होईल त्यावेळी बघू आपण। पूर्ण काळ करणार नाही, पूर्ण काळाचा तो प्रश्नच नाही आणि लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत, त्यामुळं काही होऊ शकतं आणि म्हणून राज्याचं प्रशासन देखील आता यांचं ऐकायचं थांबलेलं आहे। प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काय फार दिवसाचे आपले साथी नाही आहेत। वेदांता, फॉक्सकॉन और रायगढ़ में वाके बल्क ड्रग पार्क ये सनअतें अब दिगर रियासतों में मुंतकिल की जा चुकी है। इसकी वजह से रियासती हुकूमत अब नौजवानों के रोज़गार की जानिब तवज्जो दे, ये बात युवा सेना के सेक्रेटरी वरुण सरदेसाई ने कही है। उनका औरंगाबाद का दो रोज़ा दौरा आज ख़त्म हुआ, बाद अज़ा वो सहाफियों से मुखातिब थे। नागरिकांना जे काही घडलेलं आहे ते अजिबात पटलेलं नाही आणि त्यामुळे नागरिक, मी म्हणालो तसं ठामपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहेत। म्हणजे अनेक मतदारसंघ जे पारंपरिकरित्या शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते त्या ठिकाणी तर गर्दी झालीच, पण असे अनेक मतदारसंघ जिथे आजपर्यंत शिवसेनेची फारशी ताकद नव्हती असं मला वाटत होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण फोटो पहा, 2-2, 5-5 हजारांचे आमचे मेळावे झाले आणि ते तर फक्त युवा सेनेचे होते, शिवसेनेचे मोठे नेते देखील त्या व्यासपीठावर उपस्थित नव्हते। ते व्यक्ती राजकारणामध्ये आहेत त्यांच्यावर तुम्ही कुशाळ टीका करा, पण आज मासाहेब असतील, रश्मी वहिनी असतील, या राजकारणात नाहीत। गेले अनेक वर्ष आपले यांच्या सोबत अत्यंत चांगले म्हणजे पर्सनल चांगले अतिशय गुणानुबंध आहेत, संबंध आहेत, त्यामुळे ज्या व्यक्ती राजकारणामध्ये नाहीत त्यांच्यावर टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला धरून नाही। या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण म्हणालात तसं तरुणांसोबत युवकांसोबत बोलत असताना बेरोजगारी संदर्भात सुद्धा एक प्रचंड मोठा रोष हा या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्हाला दिसून आला। नोकर भरती, सरकार भरती यामध्ये तर लोक रस्त्यावर उतरून आंदोलनं करतच आहेत। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला देखील अडवून जे काही आंदोलन झालं त्यानंतर एक सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्यांची सगळ्यांची दखल घेऊन विचारपूस देखील आमच्या युवा सेनेच्या नांदेडच्या कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन केलेली आहे। पण त्याचसोबत बेरोजगारी आज इतका मोठा प्रश्न आहे आणि असं असताना देखील वेदांत फॉक्सकॉन
ही जी कंपनी महाराष्ट्राला सोडून गुजरातला गेलेली आहे, 1.5 लाख कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आहे, 1 लाख बेरोजगारांचे रोजगार हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत। चेंबर में काम करते हुए दम घुटने से BSNL के एक मुलाजिम की मौत वाक़ हो गई। सिडको MIDC पुलिस स्टेशन में हादसाती मौत का इंदराज किया गया है। औरंगाबाद में BSNL के केबल का तरमीमी काम करने के लिए चेंबर में उतरने वाले मुलाजिम की हादसाती मौत हो गई। इतवार की सुबह 11 बजे के करीब चिकलथाना MIDC इलाके में यह सानहा पेश आया। इस सिलसिले में MIDC पुलिस स्टेशन में हादसाती मौत का इंदराज किया गया। मधुकर हरीश चंद्र कीर्तिकर मरने वाले मुलाजिम का नाम है। लुपिन कंपनी के रूबरू जैसे ही BSNL का मुलाजिम काम करने के लिए चैम्बर में गया, वो बेहोश हो गया। इसे घाटी अस्पताल शरीक किया गया, वहां उसे मुर्दा करार दिया गया। माझे वडील जे तर काल BSNL कंपनीला काम करतात, त्यांना झाले 20 वर्षापासून काम करत होते BSNL ला। तर काल त्यांचा BSNL ऑफिसला जे त्यांच्या ऑफिसच्या पाठीमागे डकमध्ये मृत्यू झाला, आणि मला न्याय मिळून द्यावा असं। तुमची मागणी काय? माझी मागणी अशी आहे की माझं जे पूर्ण माझ्या वडिलावर पूर्ण आमचं घर चालायचं, आणि आमचे आर्थिक जे हे तर फक्त माझे वडीलच बघत होते सगळे, माझ्या वडिलावरच आमचं पूर्ण घर चालायचं। आमच्या दोघा भावांपैकी एकाला जे तर यांनी BSNL ला ड्युटी लावून घ्यावे, हां आमचा उदरनिर्वाह जे तर यांच्या म्हणजे वडिलावरच चालायचं। सत्यशोधक समाज को कायम हुए लगभग 150 साल मुकम्मल हो गए। इस सिलसिले में एक कॉन्फरन्स का अहतमाम किया गया था। कोऑर्डिनेट करणार आहोत, त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जे नांदेडचं आहे ते त्याच्या पाठोपाठ करत आहे, आणि इतर राज्यातल्या विद्यापीठांना आम्ही संपर्क करतो आहोत। याबरोबर सत्यशोधक नावाच्या 10 संघटना वेगवेगळ्या संस्था संघटना महाराष्ट्रात कार्य करत आहेत, त्याचं एक कोऑर्डिनेशन आहे आणि त्याची समन्वय समिती आहे। तर राज्यभर या वर्षभरात आपल्याला आणि पत्रकारांना आम्ही आमचे घटक समजतो। महाराष्ट्रातली पत्रकारिता ही सत्यशोधक पत्रकारितेमधून विकसित झाली आहे, ही आमचे सदस्य ससो खंडाळकरांना आपली रजा घेतो। सत्य की जय हो। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। कुल हिंद तामीर मिल्लत औरंगाबाद शाख की जानिब से 17 सितंबर की हकीकत के सिलसिले में एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनक्कद की गई। इसमें बताया गया कि हैदराबाद के निज़ाम मीर उस्मान अली खान ने दक्कन रेडियो स्टेशन से इंडियन आर्मी को मदु किया था, जिसके बाद इंडियन आर्मी सिकंदराबाद इलाके में दाखिल हुई। इस 17 सितंबर को आज़ादी मिलने की का इकरार करते हैं और उसको सेलिब्रेट करते हैं, और जबकि ये सेलिब्रेट करना गोया मुसलमाना ने दक्कन पर के जख्म पर नमक छिड़कने के बराबर है, कोई तकलीफ देने के बराबर है, क्योंकि ऐसी कोई बात नहीं हुई। और वो उसको हर साल झंडे के चढ़ाना और मुसलमानों को आप क्या बात है भाई, इतने 614 जो है स्टेट्स थे, 614 स्टेट्स में किसी की आज़ादी के बारे में आपको फिक्र नहीं है, लेकिन हैदराबाद की आज़ादी जो कि गलत क्लेम है आप उसको हाईलाइट करते हैं और आने वाली हमारी नस्लों को गलत मैसेज दिया जा रहा है। तो इस बारे में हमारी ये कोशिश है, कैप्टन पांडुरंगा रेड्डी साहब और मैं इसी सिलसिले में हम जो है कर्नाटक भी जाते हैं और महाराष्ट्र भी आते हैं मुख्तलिफ फजला में, और हमारी यही कोशिश होती है कि सही हकायक 17 सितंबर 1948 के बारे में हम आपके सामने उसका इजहार करें। देश में हर एक चीज में कई बैड डेज रहे, ऐसा एक बैड डे हुआ हम उसको भूल जाना चाहिए। 75 ईयर्स के बाद अभी
आप एक क्या बोलते हैं मैरिजर डे बोल रहे, लिबरेशन डे बोल रहे और बिट्रेल डे बोल रहे 75 years के बाद, ये ठीक नहीं है। इंडिया इज अ ग्रेट कंट्री, पीपल आर सो ग्रेट, वी लिव एंड लेट वर्क। वही 75 years के बाद पुराना हिस्ट्री लेके अभी भी ओल्ड रूट्स को निकल के नमक डाल रहे, ये उचित नहीं है। ऑल पॉलिटिकल पार्टी से हमारा दरखास्त ये है, लेट अस फॉरगेट बैड इंसिडेंट एंड ये हिंदुस्तान सबका है, मुस्लिम का है, एक गुलदस्ता है, एक कुछ नहीं होते गुलदस्ता ही। और ऐसा सेलिब्रेशन करने से कोई एडवांटेज किसी को भी नहीं आता, ओनली वॉट ने फॉर हेट एंड आज जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से पुरजोर एहतजाज किया गया। उनका अहम मुतालिबा था कि आरएसएस ने भारतीय जनता पार्टी के मफाद की खातिर मुल्क भर में बम धमाके कराए, ज़िमन में उन पर मुख्तलिफ किस्म की कार्रवाई की जानी चाहिए थी। राजनीतिक चुप्पी क्यों? हम आज देख रहे हैं कि कोई भी पार्टी वाला जो अपने आप को सेकुलर कहते हैं और मुसलमानों के जो है तो रहनुमा कहते हैं, आज इसके लिए कोई भी ज्यादा सवाल उठा नहीं रहा है। आज गोदी मीडिया ये भी जो है तो चुप्पी साधे हुए है, इनका भी जो है तो जबान नहीं खुल रहा है। जब कोई मुसलमान का अगर कोई मसला रहता, कोई मुस्लिम संगठन अगर ये होती तो आज जो है तो पूरा मीडिया डिबेट से भरा होता, पर आज ये यशवंत सिंधे के एफिडेविट पर ये चुप्पी क्यों है? इसके लिए जो है तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पूरे राज्य स्तर पर प्रोटेस्ट कर रही है और ये डिमांड कर रही है कि इसकी जो है तो स्वतंत्र न्यायिक स्वतंत्र इसकी जो है तो न्यायालय चौकसी होना चाहिए स्वतंत्र, और इसके ऊपर जो है तो इनके ऊपर गुनाह दाखिल करना चाहिए, क्योंकि हमने देखा है मालेगांव प्लास समझौता और मक्का मस्जिद अजमेर प्लास इसके अंदर जो है तो ये आरएसएस के जो है तो इंद्रेश कुमार जैसे जो तो बड़े स्तर के लीडर इसके अंदर जो है तो इनके नाम आए हैं, पर फिर भी जो है तो ये संघी गवर्नमेंट बीजेपी गवर्नमेंट इसका जो है तो उन्होंने फ़ायदा लिया है, क्योंकि यशवंत सिंधे के एफिडेविट में भी ये कहा गया है कि ये इनको राजकीय फ़ायदा पहुँचाने के लिए इनको ये बम प्लास जो है तो इन्होंने इसकी साजिश रची थी। आज पुलिस कमिश्नरेट औरंगाबाद शहर ऑफिस में अवामी गणेश फेस्टिवल 2022 में अवामी गणेश मंडल्स ने की गई कारकर्दगी के सिलसिले में औरंगाबाद शहर पुलिस के जानिब से सताइश और शुक्रिया जलसे का अहतमाम किया गया था। इस मौके पर पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता ने रहनुमाई की और तमाम गणेश मंडल्स का शुक्रिया अदा किया। सहकार्य केला त्या सगळ्या गणेश मंडळांना, त्यांच्यासुद्धा मी व त्यांच्या सर्व डिपार्टमेंटचे आभार मानतो, धन्यवाद। खरं म्हणजे अशा प्रकारचा सोहळा कार्यक्रम साधारणतः होत नाही, परंतु माझी खूप इच्छा होती की ज्या नागरिकांनी आपल्याला शब्द दिला आणि तो पाळला त्यांचा प्रत्यक्ष धन्यवाद करणे आवश्यक आहे, आणि असाच चांगला पायंडा भविष्यातही पडावा। एकच उत्सव नव्हे, अनेक उत्सव आपल्या शहरात साजरे होतात, मोठ्या प्रमाणात साजरे होतात, आणि मला माहित आहे तीच मुलं गणेशोत्सवातही नाचतात, तीच शिवजयंतीतही नाचतात, तीच जाऊन तिकडे बाबासाहेबांच्या 14 एप्रिललाही तेच नाचतात। आपणच आहोत सर्व, शेवटी हे धर्म वगैरे आपलं वैयक्तिक आहे, मात्र सार्वजनिक जीवनामध्ये आपण इथे औरंगाबाद शहरातील सर्व लोक सर्व सोहळे सर्व सण हे आपण एकत्रित म्हणून साजरे करतो। आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेब आपलं खऱ्या अर्थाने आम्ही स्वागत करतो। एक खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा शिस्तेमध्ये आपण दिलेले सर नियम आठी आम्हाला सर्व गणेश महासंघाचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत। आपण जे प्रोग्राम आणि आदरणीय पृथ्वीराज बोलणे आम्हाला जे ज्या पद्धतीने आपलं शहर एक सेन्सिटिव्ह आहे त्यामध्ये सर्व धर्माला सोबत घेऊन एक शांततेमध्ये हा गणेश उत्सव आपण साजरा केला पाहिजे, आणि नक्कीच आम्ही त्याचा सर्वांनी तंतोतंत या ठिकाणी पालन केलेलं आहे। या वर्षी सर्वात पहिले आपण सांगितलं होतं की डीजे कुठेच वाजला नाही पाहिजे, तर आम्ही सर्व गणेश मंडळांना आम्ही आवाहन केलं होतं की या वर्षी
आपण डीजेला कुठेच मागणी करू नये आणि जास्तीत जास्त ढोल पथक आपण यावर्षी सर्वांनी सहभाग या ठिकाणी घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सर सर्व शहरामध्ये ढोल पथक सर्वात जास्तीत जास्त सर्वांनी काढले आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने शहरामध्ये या ठिकाणी यावर्षी साजरा झाला। औरंगाबाद शहर में जायकवाड़ी डैम से पानी फराहम होता है। आज सुबह बर्फी फराहमी मनकता होने से शहर के तमाम पंप बंद हो गए। पंप नंबर 4 की वजह से शहर के बेशतर इलाकों में पानी फराहमी आज नहीं हो सकी। औरंगाबाद शहर को जायकवाड़ी आबी जखीरे से पानी फराहम किया जाता है। औरंगाबाद शहर के कदीम और जदीद लाइन के पंप बर्फी फराहमी मनक़ होने से बंद हो गए। पता चला कि एक चूहा जाने की वजह से ट्रांसफार्मर खराब हो गया था। बाद अज़ां ट्रांसफार्मर दुरुस्त किया गया, ताहम इसकी वजह से कुछ यौम तक औरंगाबाद की पानी फराहमी मुतासिर रहेगी। पाथरडी में वसंत राव नाइक इमदादी बाहमी पद संस्था ने गैर आयनी तौर पर 321 अराकीन की रुकनियत खत्म कर दी है। इसके सिलसिले में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जिला रजिस्ट्रार ऑफिस अहमदनगर के अहाते में पुरजोर धरना एहतजाज किया है। वसंतराव नाईक सहकारी पतसंस्था मर्यादित खरवंडिकासर तालुका पाथरडी या संस्थेनं 321 सभासदांना अत्यंत नियमबाह्यरित्या कमी केलं होतं। त्या नियमबाह्यरित्या कमी केल्यानंतर त्याच्यावर हिअरिंग झाली। माननीय उच्च न्यायालयानं पाथरडी सहायक निबंधक श्रीमती भारती काटोळेंना निर्देश दिले की या 321 सभासदांना कायम करण्यात यावा, परंतु या भारती काटोळे नावाच्या ज्या सहायक निबंधकता आहेत या अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत, उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा अमान्य करणारे अधिकारी आहेत आणि त्यांनी आजपर्यंत ते 321 सभासद कायम केले नाही। दुसरी एक मागणी अशी आहे की आम्ही आमच्या संस्थेचा प्रशासक बदला अशी आमची एक मागणी आहे। ज्या प्रशासकानं संस्थेची मुख्य इमारत 50 ते 60 लाख रुपयाची इमारत अवघ्या 17 लाख रुपयाला विक्री केली, ज्या विक्री केलेले पैसेसुद्धा संस्थेच्या खात्यावर आजतागत जमा नाहीत आणि अशा सगळ्या व्यवहाराला ज्याने क्लीन चिट दिली असा जर पिसे नावाचा प्रशासक जर आम्हाला हे सगळे लोक देणार असतील तर तो प्रशासक आम्हाला अमान्य आहे। आणि त्यानंतरची आमची तिसरी मागणी अशी आहे की सर्वसामान्य शेतकरी ऊसतोडणी कामगार मजूर संस्थेत जात नाही, म्हणून कधी संचालकाकडे कधी आमच्याकडे कधी कुणाकडे त्याची अपूर्ण राहिलेली शेष रक्कम भरण्यासाठी पैसे देतो, ती रक्कमसुद्धा संस्था भरणा करून घेत नाही आणि त्या व्यक्तीला सभासदत्व देत नाही। वेळोवेळी प्रशासनाला निवेदनसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळं आज आम्हाला ही सर्व आमच्या सभासद मंडळाला इथं उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। आमची एकच मागणी आहे की आम्ही संस्था स्थापन झाल्यापासून संचालक आहोत आणि त्या संचालकामधून आम्हाला कुठली नोटीस न देता आम्हाला संचालक पद रद्द करण्यात आलेलं आहे। हे आम्हाला सभासद पद रद्द करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला कल्पना मिळाल्यानंतर आम्ही हा उपोषणाचा निर्णय घेतला आहे। प्रशासनानं आम्हाला योग्य ती न्याय द्यावा अशी मी प्रशासनाकडून अपेक्षा करतो, नाहीतर पुढील प्रशासनानं पुढील कारवाईसाठी सदर तत्पर जावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिनभर की अहम खबरों पर। हैदराबाद के निजाम मीर उस्मान अली ने इंडियन आर्मी को किया था मधु, प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई मालूमात। और औरंगाबाद में ट्रांसफार्मर की खराबी के बाद बर्फी फराहमी मुनक़ता, चंद यौम तक आबी फराहमी रहेगी मुतासिर। नाजरीन ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।